प्रकारामध्ये शब्दांचा संच दिलेला असतो आणि यासाठी पुढील प्रत्येक पर्यायात वेन आकृत्यांचा संच दिलेला असतो. यातील कोणता संच प्रश्नात दिलेल्या शब्दांचा संच अचूक दर्शवतो हे आपणास ओळखायचे असते. यासाठी आता आपण काही उदाहरणांचा अभ्यास पाहूया. आकृती दिली आहे. या आकृतीच्या रचनेशी तंतोतंत जुळणारे घटक दिलेल्या पर्यायातून शोधा. दिलेल्या रचनेचे निरीक्षण करा. निरीक्षण केल्यानंतर आपणास पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक एक, संख्या, नैसर्गिक संख्या, ऋण संख्या. पर्याय क्रमांक दोन, शाकाहारी प्राणी, मांसाहारी प्राणी, हरिण. पर्याय क्रमांक तीन, वकील, डॉक्टर, इंजिनियर. पर्याय क्रमांक चार, देश, राज्य, जिल्हा. आता आपण दिलेल्या प्रश्नाची उकल पाहूया. दिलेल्या प्रश्नासाठी आपणास प्रत्येक पर्यायामध्ये शब्दांचा समूह दिलेला आहे. यासाठी प्रत्येक शब्दासाठी आपण एक स्वतंत्र वर्तुळ दर्शवत आहेत. त्यामुळे दिलेल्या शब्दांच्या सहसंबंधानुसार आपणास रचना मिळतील. आता आपण पर्याय क्रमांक एक पाहूया. पर्याय क्रमांक एकमध्ये संख्या, नैसर्गिक संख्या व ऋण संख्या या शब्दांचा समूह दिलेला आहे. यामध्ये नैसर्गिक संख्या आणि ऋण संख्या हे संख्येचेच घटक आहेत. म्हणून संख्या यासाठी आपण जो वर्तुळ दर्शवलेला आहे या वर्तुळामध्ये नैसर्गिक संख्या व ऋण संख्या यांचे वर्तुळ अंतर्भूत होतात. परंतु नैसर्गिक संख्या व ऋण संख्या यांचे वर्तुळ स्वतंत्र दर्शवलेली आहेत. कारण नैसर्गिक संख्येमध्ये ऋण संख्या अंतर्भूत होत नाही. म्हणून दिलेल्या सहसंबंधानुसार आपणास रचना मिळते. आपणास मिळालेली रचना व प्रश्नातील रचना यांच्यामध्ये कोणतेही साधर्म्य नाही. म्हणून पर्याय क्रमांक एक हे दिलेल्या प्रश्नाची उकल होऊ शकत नाही. आता आपण पर्याय क्रमांक दोन पाहूया. पर्याय क्रमांक दोनमध्ये शाकाहारी प्राणी, मांसाहारी प्राणी व हरिण या शब्दांचा संच दिलेला आहे. यामध्ये सर्व हरिण हे शाकाहारी असतात, परंतु एकही हरिण मांसाहारी नसते. म्हणून शाकाहारी प्राणी व मांसाहारी प्राणी यांचे आपण स्वतंत्र वर्तुळे दर्शवलेले आहेत. परंतु हरिण हे शाकाहारी प्राणी आहे, म्हणून हरिणाचे वर्तुळ हे आपण शाकाहारी प्राण्याच्या वर्तुळामध्ये दर्शवलेले आहेत. दिलेल्या सहसंबंधाप्रमाणे आपणास रचना मिळते. आता मिळालेली रचना व प्रश्नातील रचना या दोन्हींचं निरीक्षण करा व यावरून आपणास असे लक्षात येते की आपणास मिळालेली रचना व प्रश्नातील रचना ही एकमेकांशी जुळत नाही. म्हणून दिलेला पर्याय क्रमांक दोन ही प्रश्नाची उकल होत नाही. आता आपण पर्याय क्रमांक तीन पाहूया. पर्याय क्रमांक तीनमध्ये वकील, डॉक्टर, इंजिनियर या शब्दांचा संच दिलेला आहे. यामध्ये वकील, डॉक्टर, इंजिनियर हे भिन्न व्यवसाय आहेत, त्यांचा एकमेकांशी संबंध नाही. म्हणून या तिन्ही शब्दासाठी आपण स्वतंत्ररित्या भिन्न भिन्नाशी वर्तुळे दर्शवलेली आहेत. आता यांच्या सहसंबंधामुळे तयार झालेली रचना व प्रश्नातील रचना ही एकमेकांशी जुळत नाही. म्हणून दिलेल्या प्रश्नाची उकल हे पर्याय क्रमांक तीन असू शकत नाही. आता आपण पर्याय क्रमांक चार पाहूया. पर्याय क्रमांक चारमध्ये देश, राज्य व जिल्हा या शब्दांचा संच दिलेला आहे. यामध्ये जिल्हा हा राज्याचा लहानसा भाग आहे, तर राज्य हा देशाचा लहानसा भाग आहे.
तर राज्य व जिल्हा हे देशाचे घटक आहेत. जिल्हा हा राज्याचा घटक आहे, म्हणून देशाच्या वर्तुळामध्ये राज्याचे वर्तुळ अंतर्भूत होते, तर राज्याच्या वर्तुळामध्ये जिल्ह्याचे वर्तुळ अंतर्भूत होते. दिलेल्या शब्दांच्या संचामुळे आणि त्यांच्या सहसंबंधामुळे तयार झालेली रचना व प्रश्नात दर्शवलेली रचना ही एकमेकांशी तंतोतंत जुळते. म्हणून दिलेल्या प्रश्नाची उकल आहे पर्याय क्रमांक 4.